आजपन इयत्ता 10वी मधील सर्कल या प्रकरणातील टेंजेंट सेगमेंट थेरम या उपघटकाचा अभ्यास करणार आहोत। माझ्या रयत सेवक सच्चिदानंद धावरे सर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। थेरम आहे टेंजेंट सेगमेंट थेरम च। टेंजेंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम एन एक्सटर्नल पॉइंट टू अ सर्कल आर कॉन्ग्रेंट, म्हणजे बाह्य बिंदूतून वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिका खंड जे असतात ते एकरूप असतात, असा हा थेरम किंवा असे प्रमेय या ठिकाणी आपण पाहणार आहोत। या ठिकाणी आपल्याला एक सर्कल हवा आहे। सर्कल या ठिकाणी ड्रॉ झाले ज्याचा सेंटर ए आहे। त्यानंतर दोन टेंजेंट आहेत। पहिला टेंजेंट आहे ज्याचा आणि सर्कलचा कॉमन पॉइंट पी आहे। दुसरा टेंजेंट जो आहे त्याचा आणि सर्कलचा कॉमन पॉइंट क्यू आहे आणि दोन्ही टेंजेंटच्या बाह्य बिंदूतून येतात तो बिंदू डी आहे। त्यानंतर एडी आपण जोडणार आहोत, तो एडी या ठिकाणी जोडलेला दिसतो आहे। त्याचप्रमाणे तुम्ही पीए आणि क्यू सुद्धा काढू शकता। यामध्ये तुम्हाला दिलेलं काय आहे, सर्कल विथ सेंटर ए दिलेला आहे, पीडी लाइन पीडी एंड लाइन क्यूडी आर टेंजेंट पासिंग थ्रू एक्सटर्नल पॉइंट डी, हे आपल्याला दिलेलं आहे गिवन मध्ये ही। आणि टू प्रूव काय करायचं आहे, तर सेगमेंट पीडी कॉन्करंट टू सेगमेंट क्यूडी किंवा सेगमेंट डीपी कॉन्करंट टू सेगमेंट डीक्यू, म्हणजेच रेख डीक्यू डीपी आणि रेख डीक्यू एक कॉन्करंट आहेत, एक रूप आहेत, हे आपल्याला दाखवायचं आहे। यासाठी तुम्ही रचना करू शकता एपी आणि या ठिकाणी हा एपी आणि एक्यू तुम्ही जोडू शकता। या ठिकाणी तुम्हाला जोडायचं असेल तर मग या ठिकाणी ही त्रिज्या आणि याच्यामध्ये इथं राईट अँगल तयार होईल हे आपल्याला माहिती आहे, म्हणजे दोन त्रिकोण तयार होतील। या त्रिकोणात सर्वात आपल्याला प्रूफ लिहिता येईल। तर या ठिकाणी आपण या प्रूफ सुरू करूया। प्रूफ मध्ये सुरुवातीला ट्रायंगल पी ए डी, पहिला ट्रायंगल हा आहे पी ए डी, हा जो ट्रायंगल आहे तुम्हाला दिसतो आहे पी ए डी हा ट्रायंगल, आणि दुसरा आहे क्यू ए डी ट्रायंगल, क्यू ए डी हा जो ट्रायंगल आहे हा ट्रायंगल या ठिकाणी आपण घेतलेला आहे। या ट्रायंगल मध्ये सुरुवातीला आपल्याला सेगमेंट पी ए कॉन्करंट टू सेगमेंट क्यू ए, पी ए हा सेगमेंट आणि क्यू ए हा सेगमेंट हे कॉन्करंट असणार आहे। कारण आहे आपल्याला रिजन आहे रेडियाई ऑफ सेम सर्कल, रेडियाई ऑफ सेम सर्कल हे रिजन त्या ठिकाणी येणार आहे। त्यानंतर आपल्याला अजून एक बाब माहिती आहे, सेगमेंट ए डी कॉन्करंट टू सेगमेंट ए डी, हा ए डी जो आहे तो दोघांमध्ये कॉमन आहे आणि म्हणून या ठिकाणी कॉमन साइड्स नुसार सेगमेंट ए डी कॉन्करंट टू सेगमेंट ए डी आपल्याला म्हणता येणार आहे। तिसरी बाब आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, अँगल ए पी डी कॉन्करंट टू अँगल ए क्यू डी बोथ 90 डिग्री किंवा टँजंट थेरम या ठिकाणी येणार आहे। कारण हे या ठिकाणी राईट अँगल असणार आहे, टँजंट थेरम मध्ये हेच आहे। त्रिज्येच्या बाह्य टोकातून काढलेली स्पर्शिका त्रिज्येला लंब असते, हा गुणधर्म आपल्याला वापरायचा आहे। मग आता या ठिकाणी आपल्याला टेस्टचा जर विचार केला तर हा राईट अँगल ट्रायंगल आहे, त्यामधला हा हायपोटेनियस आहे आणि ही साईड आहे,
म्हणजे हायपोटेनियस साइड टेस्टने दोन ट्रायंगल या ठिकाणी कॉन्करंट होतील. या ठिकाणी ही साइड आहे, हा हायपोटेनियस आहे आणि यानुसार हे दोन ट्रायंगल आणि हा राईट अँगल ट्रायंगल आहे. यानुसार हे दोन ट्रायंगल कॉन्करंट होतील, ते होणार आहेत हायपोटेनियस साइड टेस्टने. या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल देअरफोर ट्रायंगल पी ए डी कॉन्करंट टू ट्रायंगल क्यू ए डी, म्हणजे हा पी ए डी जो ट्रायंगल आहे तो कॉन्करंट असणार आहे क्यू ए डी सी हायपोटेनियस साइड टेस्टने. मग हे दोन ट्रायंगल कॉन्करंट झाले, इफ टू ट्रायंगल्स आर कॉन्करंट देन देअर करस्पॉन्डिंग साइड्स आर कॉन्करंट, आणि म्हणून या करस्पॉन्डिंग साइड्स येतील पी ए किंवा डी पी आणि क्यू डी किंवा डी क्यू. तर या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल पी डी पी डी कॉन्करंट टू डी क्यू किंवा क्यू डी. तर या ठिकाणी पी डी बघा एक आणि तीन, क्यू डी सुद्धा एक आणि तीन, किंवा आपण असंही म्हणू शकतो डी पी कॉन्करंट टू डी क्यू. कारण रेषाखंड कसंही वाचू शकतो, दोन्ही बाजूनी वाचू शकतो, आणि म्हणून आपण या ठिकाणी म्हणून सेगमेंट डी पी कॉन्करंट टू सेगमेंट डी क्यू सी एस सी टी करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्करंट ट्रायंगल. तर अशा पद्धतीने आपल्याला हा थेरम या ठिकाणी लिहिता येईल. हा थेरम आपल्याला या ठिकाणी समजला असेल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद.